ओके सो ते जे मला डिसिप्लिनचं सांगायचं होतं ते थोडक्यात तुम्हाला सांगतो. आज मस्त इंटरव्ह्यू एक ऐकला मी एक आणि त्याच्यामध्ये होतं हे की जे खेळाडू असतात बघा ऍथलीट्स वगैरे असतात ते त्यांना बघायला आपण जातो पैसे देऊन तिकीट काढून जातो सचिन तेंडुलकरला खेळायला बघायला जातो ते का जातो याचा त्यांनी एक असा प्रश्न विचारला होता की ते का जातो आपण आणि त्याचं उत्तर त्यांनी दिलं की वी ऍप्रिशिएट देम आपण त्यांना ऍप्रिशिएट करायला जातो. आपण सचिन तेंडुलकरला खेळताना बघण्यासाठी पैसे देतात मायकेल जॉर्डनला खेळताना बघण्यासाठी पैसे देतात त्याच्यानंतर लिओनेल मेसीला खेळण्यासाठी बघताना पैसे देतात आणि किंवा परफॉर्मर्स असतील त्यांना पण. सो ते त्यांच्यामध्ये का आलंय माहितीये ते त्यांच्यामध्ये आलेलं आहे त्यांच्या डिसिप्लिन मधून. जेव्हा त्यांनी मेहनत केलेली असते ना जेव्हा सचिन तेंडुलकर मेहनत करत असतो जेव्हा तो प्रॅक्टिस करत असतो सकाळ दुपार संध्याकाळ प्रॅक्टिस करत असतो त्या वेळेला आपण सगळे बघायला नसतो त्यावेळेला कोणी तिकीट काढून बघायला येत नाही. तुम्ही आता विराट कोहली बद्दल जरा वाचा सध्या तो काय करतोय लॉकडाऊन मध्ये त्याने घरीच जिम सेटअप केलं आणि घरीच तो एक्सरसाइज करतोय घरीच तो प्रॅक्टिस करतोय कोणी आलेला नाही आहे बघायला. पण हे डिसिप्लिन आहे आणि हे डिसिप्लिन जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये आणता कन्सिस्टंटली काम करता स्वतःवर तेव्हा लोकांना तुमच्याबद्दल ऍप्रिशिएशन वाटतं आणि जेव्हा लोकांना तुमच्याबद्दल ऍप्रिशिएशन वाटतं तेव्हा लोक तुम्हाला पैसे देतात. सो पैसे कमवण्यासाठी नाही करत आहे पैसे तुम्हाला मिळतात इट इज अ बाय प्रोडक्ट. तुम्हाला काय मिळवायचं ऍप्रिशिएशन. हे ऍप्रिशिएशन कधी मिळणार जेव्हा लोकांना तुमच्याबद्दल विश्वास वाटणार तुम्ही काहीतरी असामान्य केलं असं वाटणार आणि तुम्ही असामान्य करायचंच नसतं तुम्ही सामान्य गोष्टीच रोज करायचं असत तर ते असामान्य. ओके डू इट एव्हरी डे. एक मी वीरेंद्र सेहवाग बद्दल एक वाचलेलं की वीरेंद्र सेहवाग दिल्लीला राहतो दिल्लीच्या उन्हामध्ये दुपारी 3 वाजता तो प्रॅक्टिस करतो म्हणजे जेव्हा खेळायचं तेव्हा करायचं. ओके कारण त्याला तेव्हा पाकिस्तानचा दौरा होता पाकिस्तानला त्याने 300 मारलेले ना त्या दौऱ्याच्या आधीची प्रॅक्टिस त्याने दुपारी 3 वाजता केलेली बिकॉज तो म्हटला की मला सकाळी प्रॅक्टिस करून काम फायदा नाही आहे तिथे मला उन्हामध्ये खेळायचं आहे तिथे मला दिवसभर बॅटिंग करायची तिथे मला 2-3 दिवस कन्सिक्युटिव्ह बॅटिंग करायचं तर मी सकाळचे 4 तास प्रॅक्टिस करून नाही होणार तो त्याची प्रॅक्टिसच दुपारी शो करायचा उन्हामध्ये. ओके बेसिकली अशा प्रकारचं डिसिप्लिन जोपर्यंत आपण आपल्यामध्ये आणत नाही आपण असामान्य होणार नाही. तुम्ही आम्ही मी सगळे असामान्य होऊ शकतो सगळ्यांचा हा प्रयत्न असला पाहिजे. आपल्याला देवाने दिलेलं आहे एक असामान्यत्व ते शोधायचं आहे आपल्याच मूर्ती आपल्यालाच घडवायचे आणि त्याचं हे काम चालू आहे. सो थिंक अबाउट दिस bring self discipline do it every day and one fine day you will find people will pay you for this. Okay so tumcha piki baraj janani baraj kshetra madhe already mehnat kele already gyan mevle already knowledge mevle atta ha chota sa part hai implementation cha jo aplyala karaycha hai ithe you don't lose your discipline do it daily kara experiment kara chukna tumhi tyacha madhe. Okay kit kutla hi guidance asla tari tumhi pratyek jan aapaple chuka aparjan karto tya chuka करा आणि बघा पुढच्या 90 डेजमध्ये म्हणजे आपले ऑलरेडी 45 झाले पण पुढच्या 90 डेजमध्ये कॅन यू डिलिव्हर दॅट कंटेंट इन टू अ पॅकेज विच कॅन बी सोल्ड. ओके सो मित्रांनो विथ दिस थॉट आय थिंक इनफ मोटिवेशनल टॉक झालेला आहे. आय थिंक आय हॅव बीन एबल टू रिचार्ज यू फॉर दिस टाइम आणि या पुढच्या आठवड्यामध्ये आय लुक फॉरवर्ड टू युअर व्हिडिओज. 1 मिनिट व्हिडिओ चॅलेंज ऑन आहे आणि त्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला लवकरच आपल्या फेसबुक ग्रुपमध्ये आणि एक ईमेल येऊन पण कळवणार आहे अँड देन विल सी कोणी कसा व्हिडिओ बनवला आहे. ओके मित्रांनो